दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई या ठिकाणी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेतच भाजी विक्री करावी अशा सूचना वरिष्ठ प्रशासनाच्या आदेशानुसार MTS आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आल्या। त्याचबरोबर भाजी विक्रेत्यांनी भाजी मंडई बाहेरील परिसरात व्यवसाय करू नये, ठरवून दिलेल्या जागेतच राहणे, पार्किंग करावी, परिसरामध्ये गाळेधारक किंवा व्यापाऱ्यांनी वाहने घेऊन जाऊ नये अशा सूचना यावेळी करण्यात आले। तसेच मंडई गेटवर अतिक्रमण करून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यावेळी हटवण्यात आले। तसेच बायोमेट्रिक धारकांनी रेग्युलर पावत्या कराव्या अशी सूचना देखील यावेळी करण्यात आली। मीटर घेतलेले त्या सुद्धा लायटी महापालिकेने काढून घेतले। या लायटीमुळे ना सर, जे 100 ची नोट जर दिली गिराकांनी मधारे पाहिला, ती 50 ची नोट म्हणून दिली जाते, 500 ची नोट ओळखू येत नाही, कारण रात्री अंधारामध्ये अर्धा दिसतं, ते मग काही दिसतच नाही। म्हाताऱ्या लोकांचे खूप हाल आहे, याच्यामध्ये त्यांना पैसे समजत नाही, तुम्ही लायटीची व्यवस्था काहीतरी करून द्यावं। प्रशासनाने केलेल्या या कामाबद्दल यावेळी स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।